ज्या तरुणाची चर्चा आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे त्या आंबेडकरी युवा प्रबोधनकार व प्रवक्ता आकाश खंडागळे यांच्या जीवनाविषयी आज आपण या ठिकाणी माहिती जाणून घेणार आहोत। चला तर मग जाणून घेऊया त्यांच्या जीवनाविषयी। तर मित्रांनो, प्रबोधनकार व प्रवक्ता आकाश रवींद्र खंडागळे यांचा जन्म मुंबईमध्ये झाला असून ते मुंबईच्या कल्याण ग्रामीण भागातील स्थानिक रहिवासी सुपुत्र म्हणजेच आपल्या भाषेत गाववाले आहेत। एका सामान्य पण सुशिक्षित परिवारात जन्मलेले आकाश खंडागळे यांना एकूण 3 भावंडे असून ते कुटुंबात सर्वात लहान सदस्य आहेत। आकाश खंडागळे यांचे सध्याचे वय 27 वर्षे एवढे असून ते अजून अविवाहित आहेत। मित्रांनो, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल पण आकाश खंडागळे अत्यंत उच्च शिक्षित असे तरुण आहेत। त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग या विषयात मुंबई विद्यापीठातून डिप्लोमा व बीटेकची मानाची पदवी सुद्धा प्राप्त केलेली आहे आणि ते अजूनही पुढे शिक्षण घेत आहेत। मित्रांनो, आकाश खंडागळे ठाणे महानगरपालिका क्षेत्रात सिव्हिल इंजिनिअर म्हणून सध्या कार्यरत आहेत। तसेच लोढा, रुस्तमजी व हिरानंदानी या मुंबईच्या कन्स्ट्रक्शन क्षेत्रातील नामांकित कंपनीकडे येते कन्सल्टंट्स म्हणजेच सल्लागार म्हणून कामे पाहतात। मित्रांनो, त्यांचे महिन्याचे उत्पन्न 50,000 जास्त असून त्यांच्याकडे 10 एकर शेत जमीन व मुंबईत स्वतःची 2 घरे सुद्धा आहेत। ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपले आदर्श मानतात। त्यांना बाबासाहेब आंबेडकरांबद्दल एवढा आदर आहे की ते कॉलेज जीवनामध्ये असल्यापासून दरवर्षी आपला वाढदिवसाच्या दिवशी सकाळी दादर चैत्यभूमी येथे अभिवादन करण्यासाठी न चुकता जात असतात। एवढेच नाही तर ते दरवर्षी 6 डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी शिवाजी पार्क परिसरात आपल्या मित्र परिवारासोबत विविध उपक्रमांचे आयोजन करून लोकांची सेवा करतात। ते दसऱ्याला सुद्धा धम्मचक्रम परिवर्तन दिनाच्या निमित्ताने नेहमी नागपूरच्या दीक्षाभूमीवर सुद्धा जात असतात। मित्रांनो, एवढेच नाही तर लहान वयात आकाश खंडागळे सामाजिक कार्यात व राजकारणात प्रचंड सक्रिय होते। त्यांनी युवक पॅंथर ह्या आक्रमक सामाजिक संघटनेचे ठाणे जिल्हा अध्यक्षपद सुद्धा अवघ्या वयाच्या 19व्या वर्षी भूषवले आहे। तसेच त्यांनी प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीच्या विद्यार्थी संघटनेमध्ये ठाणे जिल्हा महासचिव, राज्य समन्वयक व महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीमध्ये सुद्धा महत्त्वाच्या पदावर काम केलेले आहे। या संघटनामध्ये काम करत असताना त्यांनी मोठ्या प्रमाणावर मोर्चे व आंदोलनं सुद्धा केलेले आहेत आणि अनेक वेळा त्यासाठी त्यांना जेलमध्ये सुद्धा जावं लागलं आहे। त्यांच्या मागे नेहमी 10 वकिलांची टीम कार्यरत असते। नेहमी आपल्या वक्तृत्वाने समाजकंटकांना काम फोडणारे व अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे आकाश खंडागळे हे धर्माने व जातीने बौद्ध असून ते प्रचंड धार्मिक सुद्धा आहेत। मित्रांनो, त्यांनी थायलंड या देशाने भेट म्हणून पाठवलेल्या भगवान बुद्धांच्या 2 भव्य प्रतिमा कुशीनगरच्या पवित्र महापरिनिर्वाण स्थळाच्या ठिकाणी भिक्खू संघासोबत स्थापन केलेल्या आहेत। तसेच त्यांनी बुद्धगयापासून ते नेपाळपर्यंत लुंबिनीपर्यंत सर्वच ठिकाणी धार्मिक ठिकाणी भेटी दिलेल्या आहेत। त्यांच्या धार्मिक कार्याचा गौरव कुशीनगरच्या महापरिनिर्वाण विहाराच्या व्यवस्थापकांनी भगवान बुद्धांच्या अंगावरील पवित्र चिवर देऊन केले आहे। तसेच बुद्धगयाच्या महाबोधी विहाराकडून सुद्धा त्यांना पवित्र बोधिवृक्षाची पाने भेट म्हणून देण्यात आलेली आहेत। यावरून त्यांच्या धार्मिक कार्याची कल्पना आपण करू शकतो। आकाश खंडागळे यांना फिरण्याची प्रचंड आवड असून त्यांनी महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्याचा प्रवास केलेला आहे। त्यांना ऐतिहासिक वस्तू तसेच वस्तूसंग्रहालय थंड हवेच्या ठिकाणी पर्यटन करायला आवडते। तर मित्रांनो, अशा प्रकारे आंबेडकरी समाजाच्या हृदयावर राज्य करणारा हा अवलिया युवा प्रबोधनकार व प्रवक्ता आकाश खंडागळे हा यूट्यूबच्या माध्यमातून तर कधी रस्त्यावर उतरून सामाजिक जाणीव ठेवून कार्य करत आहे। आपल्या यूट्यूबच्या उत्पन्नाचा 1 रुपयाही न घेता त्यातून दुर्लभ मुलांना दत्तक घेऊन शिक्षण देणाऱ्या सर्व अभ्यासू व्यक्तिमत्त्वाला आवाज महाराष्ट्र न्यूज टीव्हीची संपूर्ण टीम मनापासून सलाम करते व खूप साऱ्या शुभेच्छा।